ग्रामीण भागातील रस्त्यांची का होतीये दुरावस्था? मराठवाडा सार्वजनिक बांधकाम विभाग भ्रष्टाचाराने बरबटला। मराठवाडा सार्वजनिक बांधकाम विभागाचा बोगस कारभार। प्रशासकीय बाबूंकडून सरकारी नियमांना हरताळ फासला जातोय। मुख्य अभियंता खंडेराव पाटील, आपण काय करताय? रस्ता न बनवताच लाटला पैसा। उस्मानाबादेत निकृष्ट कामाचा उत्तम नमुना। उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील हा राज्य महामार्ग, या रस्त्याकडे पाहून आपल्याला या रस्त्याची औकळा लक्षात येईल। मात्र कागदोपत्री हा रस्ता बनवल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभाग उस्मानाबाद यांच्याकडून करण्यात येतोय। रस्ता पूर्ण झाल्याचा फलकही त्या ठिकाणी लावण्यात आलाय। रस्ता पूर्ण न करता काम झाल्याचा बोर्ड लावण्याची हिम्मत अधिकाऱ्यांनी केली आहे। ही हिम्मत त्यांना आधी कुठून, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। या रस्त्याची अवस्था पाहून कुणालाही लक्षात येईल रस्ता बनवलेलाच नाही। तरी सुद्धा अधिकाऱ्यांकडे ही हिम्मत येते कुठून? एवढे निगरगट्ट अधिकारी झाले कसे? मुख्य अभियंता खंडेराव पाटील या भ्रष्टाचारी कामाकडे का कानाडोळा करतायत? हा सगळा प्रकार खंडेराव पाटील यांना माहित नाही का? आणि जर माहित असेल तर ते कामाकडे दुर्लक्ष का करतायत? दुर्लक्ष करण्यासाठी कोणाचा दबाव तर नाही ना, असेही प्रश्न इथे उपस्थित होत आहेत। या भ्रष्टाचाराचे धागे दोरे मुख्य अभियंता खंडेराव पाटील यांच्याशी जोडले असल्यामुळं या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही अशी येथील स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे। काही अधिकारी वगैरे याकडे खड्डे बुजण्यासाठी काय प्रयत्न केले जाते का? नाही, आता तर आतापर्यंत नाही झाले। आता तकलीफ होती जात आहे आम्हाला। रस्त्याला काय 15 वर्ष झालं, रस्ता नाही, खड्डे आहेत, हे वाहन आदळते। ती स्वतःची वाहन आहे? हा, स्वतःची वाहन। आणि तुम्ही ह्या रस्त्यावर ये जा करताय? काय हाल होते, काय मागणी आहेत आपल्या या रस्त्या संदर्भामध्ये? रस्ता तयार व्हावा लवकर। शासनाकडून काय अपेक्षा आहे? रस्ता करून किती वर्ष झालं, काय म्हणजे काय माहिती? वर्ष झाले रस्ता तयार करून। अधिकारी वगैरे काय इकडे खड्डे बुजण्यासाठी? लक्षच नाही कोणाचं। काही रोडचे खड्डे झालेले आहेत, जायला त्रास होतो, त्यामुळे टमटम नाही यावं लागतं आम्हाला। गावात ST नाही, त्यामुळे रस्त्याची अशी दुरावस्था आहे। पंचायत लक्ष देत नाही, सरकारी अधिकारी कोणी विचारित नाही, याच्या अवस्थेला तोंड द्यावं लागतं। लेकराला कुणाला शाळेत जायचं म्हणल्यावर रोडला यावं लागतं वरी। अशा बऱ्याचशा अडचणी आहेत, पंचायत लक्ष देत नाही याच्याकडे। बांधकाम विभागाचं वगैरे कुणीच आमच्याकडे एकही अधिकारी कधी येत नाही, कधी पंचायत बी कधी दखल घेत नाही। पंचायतला ओरडून राहिले तरी काय हे नाही, प्रशासनाचं बी लक्ष नाही, गावकडच्याचं बी लक्ष नाही। काय मागण्यात आपल्या नेमकं? रस्ता तयार व्हावा, ही अडचण दूर व्हावी, लेखाला यावं लागतं वरी माळावर। बरेचसे विद्यार्थी उसावला जा एक करतात। राज्य महामार्ग 238 जोडणारा प्रमुख जिल्हा मार्ग 44 एकूण 11 किलोमीटरचं काम पूर्ण झाल्याचं दाखवण्यात येत आहे। लोहारा तालुक्यातील 6 ते 7 गावातून जाणारा हा रस्ता, याला 25 कोटी इतका मोठा खर्च दाखवण्यात आलाय। रस्त्याचं काम 9 महिना कालावधीत पूर्ण आहे। रस्ता अर्धवट, मात्र काम पूर्ण झाल्याचा फलक झळकतोय। उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील हा सर्व प्रकार आहे। सुमारे 1 कोटी खर्चानंतरही रस्ता मात्र जैसे थेच दिसतोय। राज्य महामार्ग 238 प्रमुख जिल्हा मार्ग 44 जोडणारा हा रस्ता किलोमीटर 00 ते किलोमीटर 4/200, किलोमीटर 9/00 आणि 22/500 ते 26/500 किलोमीटर एवढं काम झाल्याचं दाखवण्यात आलंय। एकूण 11 किलोमीटरचा हा रस्ता असल्याची माहिती मिळते। लोहारा तालुक्यातील धानोस, हरळी, तोरंबा, कलदेव, लिंबाला या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचं काम 9 महिना कालावधीत पूर्ण करण्यात आल्याचं दाखवण्यात आलंय। 50-54 या शीर्षकाखाली हे काम पूर्ण करण्यात आलंय। याला 25 कोटी इतका मोठा खर्च दाखवण्यात आलाय। रस्ता अर्धवट जरी दिसत असला तरी काम पूर्ण झाल्याचा फलक मात्र आपल्याला इथे पाहायला मिळतोय। खंडेराव पाटील या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल। आता पाहूयात औरंगाबाद येथील रस्त्यांची झालेली दुरावस्था। औरंगाबाद महाराष्ट्राच्या बांधकाम मंत्र्यांनी खड्डे मुक्तीचे अनेक डेडलाईन दिले, परंतु औरंगाबाद जिल्ह्यात सर्वच रस्त्यांवर खड्डे पडलेत।
नागरिकांना या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोय. अनेक रस्त्यांची कामं न करताच बिलं काढली आहेत. रस्त्याच्या डांबराच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप सत्ताधारी गंगापूरच्या भाजपच्या आमदारांनी केलाय. परंतु प्रशासन या घोटाळ्याबाज बहाद्दरांना पाठीशी घालतय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. महाराष्ट्र खड्डेमुक्त करू असं माननीय चंद्रकांत दादांनी घोषणा केली आणि त्याप्रमाणे पुढच्या डिसेंबर एंडपर्यंत म्हणजे मागच्या डिसेंबर एंडपर्यंत कुठलाही खड्डा दिसणार नाही अशी त्यांनी घोषणा केलेली होती. मी महाराष्ट्राचं बोलणार नाही, परंतु मराठवाड्यामध्ये आणि त्यातल्या त्यात औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जे काही मुख्य रस्ते आहेत, बाकी ग्रामीण रस्ते तर दूरच राहिले, पण मुख्य रस्ते आता शिर्डीला जाणारा नाशिक मार्गे जो रस्ता जातो कोपरगाव मार्गे, तो रस्तासुद्धा गंगापूर तालुक्याच्या एका बी जे पीचा आमदार आहे त्याच्या हद्दीपर्यंत दुरुस्त आहे, पण तिथून पुढे विरोधी पक्षाचा आमदार आहे म्हणून तिथला एकही खड्डा बुजवला नाही आणि पूर्ण शिर्डीपर्यंत जिथं 1.5 तासात जायला पाहिजे तिथे 3-3 तास 3.5-3 तास लागतं. नंबर एक. नंबर दोन, ज्यावेळेस त्यांनी सांगितलं का खड्डेमुक्त महाराष्ट्र करू, त्याच वेळेस पक्षाचे सन्माननीय आमदार प्रशांतजी बंब यांनी उघड सांगितलं की जेवढा खड्डेमुक्त करण्यासाठी जो पैसा खर्च झाला आहे तो पैसा तसाच खाऊन घेतला गेला, तिथं कुठलेही खड्डे भरण्याचं काम त्याच्यातून झालेलं नाही आणि त्याच्यामध्ये डांबराचा आणि सगळ्या याचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याची चौकशी व्हावी. आणि त्यांनी कोर्टामध्ये जाण्याचा सुद्धा शासनाला दम दिला, ज्यांचं सरकार आहे तेच म्हणतात का इथं भ्रष्टाचार झाला आणि ते भ्रष्टाचार निमूटपणे सहन झाला म्हणून ते कोर्टात जाण्याची भाषा करता. अशा पद्धतीचं खड्डेमुक्त महाराष्ट्राच्या बाबतीचं धोरण आखलं गेलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र मराठवाड्यात कुठेही मुख्य रस्तेसुद्धा खड्डेमुक्त झाले नाही, ग्रामीण रस्ते सोडाच. औरंगाबाद जिल्ह्यातील बऱ्याच रस्त्यांवर खड्डे पडले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. बांधकाम विभागाच्या आशीर्वादानं अधिकारी आणि ठेकेदारांनी खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली नवीन रस्त्यांसह निकृष्ट कामांमुळे खड्डे उखडलेत. मात्र बिल ठेकेदाराला अदा करण्यात आलं असून गंगापूरचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी डांबर घोटाळा झाला असून याबाबत न्यायालयात देखील गेलेत. परंतु या बांधकाम विभागाच्या महाशयांना कोण पाठीशी घालतय हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आमचे प्रतिनिधी रामेश्वर केरे यांनी याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे खंडेराव पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. आता याकडे लक्ष कोण देईल हा खरा प्रश्न उपस्थित होतोय. महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वारंवार महाराष्ट्रातील सर्वच रस्ते खड्डेमुक्त करू अशा अनेक डेडलाईन दिल्या, परंतु औरंगाबाद जिल्ह्यामध्ये रस्त्याची स्थिती जैसे तेच आहे आणि रस्त्यावर अक्षरशः 5-5 फुटाचे खड्डे देखील पडलेले आहेत. आपण बघू शकता माझ्या मागे हा जो खड्डा आहे हा संपूर्ण रोड पूर्ण खड्ड्याने चालणे झालेले आहेत आणि अशा रोडवर मात्र नागरिकांना वाहनधारकांना तितकाच त्रास या खड्ड्याचा सहन करावा लागत आहेत आणि खड्ड्यामध्ये मोठा भ्रष्टाचार देखील झाल्याचीसुद्धा औरंगाबाद जिल्ह्यातले काही भाजपचे आमदार यांनी डांबर घोटाळ्याचा आरोप झाल्याचा दावा केला होता. परंतु अशा घोटाळ्या बहाद्दरावर कारवाई झाली का किंवा कारवाई कोण करणार किंवा हे बांधकाम प्रशासन आणि सरकारच त्यांना पाठीशी घालतं का हा प्रश्न आता या निमित्ताने पुन्हा उपस्थित होतो. आणि जे खड्डेमुक्तीचं आश्वासन आहे हे खरं होतं की खोटं होतं हा प्रश्न या निमित्ताने आपणा सर्वांना पडतो. कॅमेरामन राम वाकडेसह रामेश्वर केरे, MKN मराठी, औरंगाबाद. उस्मानाबाद औरंगाबाद प्रमाणेच हिंगोली लातूर परभणी इथल्या रस्त्यांची ही दुरावस्था झाली आहे. जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कायम असून हिंगोली जिल्ह्यातील 5ही तालुक्यांमध्ये रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. त्यामध्ये रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच नागरिकांना कळत नसून नागरिकांची रस्त्यावर चालताना तारेवरची कसरत होतीये. यहाँ पर हम बहुत सालों से रह रहे हैं और रस्ते की हालत इतनी बेकार हो चुकी है कि खड्डा कौन सा है और रस्ता कौन सा है समझ में ही नहीं आ रहा है. बहुत ही बेकार है. प्रशासन का बहुत पूरी तरीके से यहाँ दुर्लभ हो रहा है और यहाँ नागरिकों की बहुत ही परेशानी हो रही है. उसके लिए एक्सीडेंट होने के चांसेस बहुत ज़्यादा बढ़ गए. यहाँ स्पर्धा परीक्षा की तैयारी करते असते रोज मला स्पर्धा परीक्षेसाठी इथे येणं जाणं करावं लागते. पावसामुळे व्यवस्थित आम्हाला म्हणजे रस्त्यामुळे जितकी परेशानी होते की आम्हाला क्लासेसमध्ये जाता येत नाही आहे. खूप जास्त परेशानी होते रस्ते खूप बेकार. करवाडी हे गाव नांदापूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेलं गाव आहे.
आणि 100% आदिवासी समाज त्या गावामध्ये वर्षानुवर्षे राहत होता, परंतु आजपर्यंत त्या गावाचा रस्ता झालेला नाही. परंतु मी आमदार झाल्यानंतर त्याची दखल घेतली. यापूर्वीसुद्धा बाळातीनबाईला खाटेवर आणण्याचं लोकांना आवश्यकता पडली आणि म्हणून त्याची दखल घेत आता मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत जवळपास 1.5 कोटीचा रस्ता तिथं मागच्या जून महिन्यामध्ये त्याला मंजुरी मिळालेली आहे. येत्या 1 महिन्यात त्याची टेंडरवर होऊन कामालासुद्धा सुरुवात होईल. दिवाळीच्या पूर्वी हे रस्ता करण्याचं आमचा प्लॅन आहे. निश्चितच त्या गावाला एक चांगला पक्का रस्ता या माध्यमातून होईल आणि गावकऱ्यांची जी गैरसोय होते ती गैरसोय इथून पुढे होणार नाही. शहरातील रस्ते सध्या अशी अवस्था आहे की आजपर्यंत इतके रस्ते खराब तर निर्मित झाले नाही आणि सध्या पाऊस सुरू आहे त्यामुळे रस्त्यावर चालणंसुद्धा मुश्किल आहे. काय मागणी? एकच मागणी आहे, हिंगोलीचे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करून सामान्य माणसाला जी तकलीफ व्हायली ती कमी करावी. लातूर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि खड्डे यांचं समीकरण म्हणजे अतूट बंधन. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न उपस्थित होतोय. लातूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते पाहून केवळ रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गेल्या 6 महिन्यात 380 जणांनी प्राण गमावले आणि 1000 नागरिकांना कायमचं अपंगत्व आलंय. सार्वजनिक बांधकाम विभाग दरवर्षी करोडो रुपये खर्च करून खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम न चुकता करते. प्रश्न असा आहे, दरवर्षी सामान्य नागरिकांनी भरलेल्या करातून करोडो रुपयांची उधळण या खड्ड्यांवर करूनही थोड्याशा पावसात खड्डे पडतात कसे? तर यामागे दडलंय अर्थकारण लाचखोरी आणि भ्रष्टाचार निकृष्ट कामांचा. जेवढे नेते मंडळी जबाबदार आहेत तेवढेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त सरकारी अधिकारी जबाबदार आहेत असं सामान्य नागरिक बोलताय. या प्रत्येक वर्षी करोडो रुपये खर्च होतो आणि हे खर्च सर्वसामान्य माणसाच्या खिशातून जातो. याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसतो. याची टक्केवारी सगळी फिक्स असते. याचा सर्व अधिकारी आणि प्रशासन सर्व भरभटलेले आहेत. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशातला सुद्धा फटका बसतो. कसं राजकारण? याच्यामागे राजकारण आणि प्रशासन जबाबदार आहे. म्हणजे टक्केवारी कशी कशी असते रिक्षाची? यांची टक्केवारी फिक्स असते. 6 महिन्यापर्यंत रोडचं पूर्ण झाल्यानंतर कुठलेही अधिकारी किंवा कुठलेही प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे सर्वसाधारण माणसाला सगळ्या समस्यातून दूर जावं लागतं. गाड्या घोड्या घरं, हां गाड्या त्यांच्या दरवर्षी गाड्या बदलतात, दरवर्षी बंगले बदलतात, हे कुठून आले? आमच्या गाड्यांना खूप त्रास होत आहे खड्ड्यामुळं आणि आमची अशी विनंती आहे की खड्ड्यावर जे आहे महानगरपालिकेने सरकारने जे आहे लक्ष द्यावं आणि रस्ते चांगल्या पद्धतीने बनवावं का आणि असले बनवावं की वर्षाला वर्ष खराब होऊ नये, पावसाळ्यात तर अजिबात होऊ नये. रस्ते बनवतात आणि पावसाळ्यामध्ये जे खड्डे होते त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. खरे तर रस्ते हे मृत्यूचे सापळे झालेले आहेत. त्याचं कारण रस्त्यावर अनेक खड्डे. रस्त्यामध्ये खड्डे आहेत का खड्ड्यामध्ये रस्ते आहेत हेच आपल्याला कळत नाही आणि याचं प्रमुख कारण म्हणजे या खात्यामध्ये होणारा भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराची एक साखळीच निर्माण झालेली असते. टेंडर काढण्यापासून ते बिल निघेपर्यंत प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार असतो आणि म्हणून ही साखळी तोडल्याशिवाय रस्ते व्यवस्थित होतील असं वाटत नाही. कारण रस्तेच व्यवस्थित केले जात नाहीत. त्याच्यासाठी वापरलं जाणारं साहित्य हे अपुरं असतं आणि ते कमी दर्जाचं असतं, त्यामुळे खड्डे लवकर होतात. थोडासा पाऊस पडला की खड्डे निर्माण होतात, पाणी त्याच्यामध्ये साचतं. गाड्या चालल्या की टार रोडमध्ये खड्डे पडतात आणि नंतर ते बुजवले जात नाहीत. त्याच्यामुळे अपघाताची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. कॉन्ट्रॅक्टर लोक इमानदारीनं काम करत नाहीत.
त्यांना जर विचारलं तर ते म्हणतात की आम्हाला बऱ्याच लोकांना पैसे द्यावे लागतात, नेत्यांना पैसे द्यावे लागतात, इंजिनियरला पैसे द्यावे लागतात, इतरांना द्यावे लागतात, आणि अशा प्रकारे आमचीच लूट होते, आणि म्हणून आम्ही रस्ते जेवढे चांगले करायला पाहिजे तेवढे चांगले करू शकत नाहीत, हे त्याचं म्हणणं आहे. खरं तर ही साखळी मोडायची कशी, हाच खरा आपल्यासमोरचा प्रश्न आहे. भ्रष्टाचारावर चहू दिशेने हल्ले केल्याशिवाय हे कमी होणार नाही आहे. खरं तर टेंडर काढलं त्यावेळेसच एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला एखादा रस्ता जर दिला, ते काम सुरू करत असताना त्या ठिकाणी त्यांनी एक पाटीच लावायला पाहिजे, रस्ता किती लांबीचा आहे, त्याचं एस्टिमेट काय आहे, किती दिवसात तो पूर्ण करायचा आहे, ही सगळी माहिती त्या बोर्डावर असावी. म्हणजे लोकांना कळेल की हा रस्ता कोण करतो आहे, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे. रस्त्याची देखभाल होत नाही, रस्त्याचं मेंटेनन्स होत नाही, रस्ता एकदा तयार झाला की त्याच्याकडे कोणी पाहत नाही. विशेषतः आतल्या भागातले जे रस्ते असतात ते तर अतिशय खराब असतात, तिथून कुठलंही वाहन आपल्याला चालवता येत नाही. चालवत असेल तर तिथं अपघात होण्याची शक्यता असते. रात्रीच्या वेळेस तर जास्त अपघात होत असतात. ड्रायव्हर लोक आपला जीव मुठीत घेऊन आपल्या गाड्या चालवत असतात. हे बंद करायचं कसं? खरं तर त्या खात्याचा प्रमुख जो कोणी असतो तो जर स्वच्छ असेल, त्याची प्रतिमा चांगली असेल, तर खालच्या लोकांवर नैतिक त्याचं वजन असू शकतं आणि लोक धजावणार नाहीत. परंतु भ्रष्टाचाराची लिंक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी ह्या दोघांच्यामध्ये असते, दोघांचं साठलोटं असतं, एकमेकांना मदत करण्याची इच्छा असते. भ्रष्टाचार करणारा मनुष्य एकटा भ्रष्टाचार तो करत नाही आहे, तो आपल्या साथीदारांना आपल्याबरोबर घेतो, त्याचे वरिष्ठ असतील तर त्यांनाही त्यांचीही मर्जी संपादन करतो, आणि या सगळ्यांनाच काही ना काहीतरी देण्याची प्रवृत्ती असते. त्याच्यामुळं हे रस्ते अतिशय खराब आहेत, याच्यासाठी जालिम उपायच करण्याची गरज आहे. सेवकापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाची टक्केवारी ठरलेली असते, त्याला उघड कुणी बोलत नसलं तरी ही सत्यता आहे. मग ठेकेदार तरी अशी उत्कृष्ट दर्जाची कामं करणार कशी, हाही प्रश्न उपस्थित होतोय. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि खड्डे हे समीकरण कायमस्वरूपी जुळलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता, पावसाळा केवळ चालू होऊन, म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस हा केवळ 16 mm आतापर्यंत पडलेला आहे, आणि हे ते खड्डे जे आहेत ते केवळ 16 mm पावसावरती हे खड्डे पडलेले आहेत. यावर्षी या खड्ड्यावरती दरवर्षी करोडो रुपये खर्च केला जातो, आणि करोडो रुपये खर्च करून देखील हे खड्डे का पडलेले असतात हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये खड्ड्यावरती करोडो रुपये खर्च करून देखील खड्डे का पडतात, दरवर्षी याची डागडूळ करण्याची वेळ का येते, याच्या मागे काय अर्थकारण दडलेलं आहे का, हे खूप महत्त्वाचं आहे. सामान्य नागरिकांना जर प्रश्न विचारले तर सामान्य नागरिक असे म्हणतात की याच्यामध्ये सरकारी कर्मचारी, सरकारी अधिकारी जे आहेत ते देखील याच्यामध्ये हप्तेवारी घेतात, पैसे खातात, आणि त्याच्यामुळे काम निकृष्ट दर्जाची होत असते आणि खड्डे पडतात. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की कर्मचाऱ्यांनी कुठेतरी त्यांची सामाजिक बांधिलकी जपून किंवा योग्य प्रकारे त्यांच्या पैशावरती, म्हणजे लोकांचे जे पैसे आहेत ते योग्य मार्गावरती लावून त्यांचं काम म्हणजे उत्कृष्ट दर्जा झालं पाहिजे, हे सामान्य नागरिकांची भूमिका आहे. सचिन सोळुंके, MKN मराठी, लातूर. परभणी जिंतूर हा महामार्ग गेल्या 2 वर्षांपासून रेंगाळलाय. अर्धवट झालेल्या या रस्त्यावरील मुरमाची आता माती बनली आहे. त्याचं पावसामुळे चिखलात रूपांतर झालंय. त्यात मोठी वाहनं फसत असून अनेक लहान गाड्या स्लिप होऊन त्यांचा अपघात होतोय. परिणामी सध्या सुरू असलेल्या रिमझिम पावसानं ही परिस्थिती पुन्हा निर्माण झालीय. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना चांगलीच कसरत करत मार्ग काढावा लागल्यानं ते आता अक्षरशः वैतागलेत. मुख्य अभियंता खंडेराव पाटील, अजून किती लोकांचे प्राण गेल्यानंतर तुमच्या विभागातील या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाग येणार आहे,
हे त्यांना आणि देवालाच माहीत. औरंगाबाद नांदेड या राज्य महामार्ग अंतर्गत जिंतूर ते परभणी हा सुमारे 250 करोड रुपयांचा सिमेंट रस्ता 2017 साली सुरू करण्यात आला होता. त्या कामाला 19 सप्टेंबर 2019 रोजी पूर्ण करायचे आदेश आहेत. परंतु गेल्या 1 वर्षांपासून हे काम बंद आहे. अर्धवट झालेल्या रस्त्यावर मुरुम टाकण्यात आलाय, परंतु त्यावर वाहनांची वाहतूक झाल्यानं या मुरुमाची आता माती झालीय. दरम्यान विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी या रस्त्याच्या कामात वैयक्तिक लक्ष घालून हे काम अन्य ठेकेदाराला देण्यात आलंय, परंतु त्याच्याकडूनही हे काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. शिवाय परभणीच्या बांधकाम विभागालाही याचे कुठलेही सोयर सुतक नसल्याचं या परिस्थितीवरून दिसत आहे. खंडेराव पाटील यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही का की पाटील यांच्या वरद हस्तामुळे हे भ्रष्ट अधिकारी सुस्तावले, हाच प्रश्न इथे उपस्थित होतोय. परभणी जिल्ह्यामधील जे काही रस्ते, परभणी पाथरी रस्ता असेल किंवा सोनपेठ पाथरी असेल किंवा आष्टी पाथरी असेल, प्रचंड प्रमाणात रस्त्याला खड्डे पडलेले, वाहतुकीला अडथळा होत आहे. जे काही लोक मोटरसायकलीवरून जाणं येणं करणार आहेत, या लोकांना जीवाला मुकावं लागत आहे. ऍक्सिडेंटचं प्रमाण या रस्त्यामुळे वाढलेलं आहे. आणि एकीकडे सरकार संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही रस्ते तयार करतो, सर्व दळणवळणाचं रस्ते वाढले पाहिजे, दळणवळण वाढलं पाहिजे असं एकीकडे सांगते, पण आज कुठल्याही प्रकारचे नुसते रस्ते खांदून ठेवलेत, रस्ता सरकार करायला तयार नाही. आणि या रस्त्याबद्दल सरकारचं जे काही धोरण आहे एकदम उदासीन आहे. फक्त सरकारला टेंडर काढायचे, गुत्तेदाराकडून अधिकाऱ्यांना मलिदा घ्यायचा, आणि रस्त्याची एकही रस्ता तयार झालेला नाही. आपण बघत असाल या जो काही रस्ता आहे या रस्त्याची सुद्धा वाईट अवस्था आहे. शेतकऱ्यांना जे काही शेतीमाल आता पाथरीवरून खताची याची वाहतूक करण्यासाठी जे काही रस्ते आहेत, हे संपूर्ण गावाकडे जाणारे सुद्धा रस्ते खराब झालेले आहेत. आणि वाईट अवस्था या रस्त्याची झालेली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये एकदम सर्व रस्ते खराब झालेत. आणि सरकारची या रस्त्याबद्दल दुरुस्तीचं किंवा रस्त्याचं काम करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं सरकारचं धोरण नाही. जे काही सरकारचे अधिकारी आहेत यांचंही धोरण नाही. जे रस्ते खराब झालेत या थोड्याफार प्रकारचे माती मुरून टाकून हे बुजवले जातात आणि प्रचंड प्रमाणात पैसे उचलले जातात. हे सर्व सरकारला असं आमचं म्हणणं आहे की तात्काळ हे सर्व जे काही रस्ते हे रस्ते दुरुस्त करा. आजच्या भागात आपण इथेच थांबतोय. अशाच प्रकारच्या एका मोठ्या भ्रष्टाचाराची पोलखोल आपण पुढील भागामध्ये करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही बघत राहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.